मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर संग्राम पाटील हा अगदी लहानसा व्हिडिओ आहे आणि यात अनेक लोकांना आज देखील जी शंका असते की मी कोणाच्या संपर्कात कोरोनाच्या पेशंटच्या येणं म्हणजे काय आणि आलं तर काय करायचं तर त्याबद्दल एक शॉर्ट आणि प्रॅक्टिकल ॲडवाईस देणारा हा व्हिडिओ आहे तेव्हा नीट समजून घ्या आणि इतरांना देखील सांगा प्लीज तर मित्र हो काही असे ज्या प्रसंग आहेत आणि जागा आहेत की ज्या सर्वसाधारणपणे कोरोनाच्या संक्रमणाच्या दृष्टीने सुरक्षित आहेत त्या म्हणजे आपलं स्वतःचं घर आणि विशेषतः जर आपल्या घरातल्या व्यक्ती इतरांच्या संपर्कात बाहेर जास्त जात नसतील गर्दीत जात नसतील उदाहरणार्थ दवाखान्याच्या जागा किंवा काही ऑफिसेस जिथे लोक जमतात किंवा गर्दीत प्रवास करणे बाजारात जाणे इथे आपल्या घरातलं कोणी जात नसेल आणि घरातले लोक हे घरातल्यांच्याच जास्त संपर्कात असतात तर घरी सुरक्षित जागा आहे याशिवाय ही तुम्ही एक डायग्राम बघा यात एक्सप्लेन केलं आहे की तुम्ही जर आउटडोर ऍक्टिव्हिटी करत असाल आणि त्यात एकटे किंवा घरातल्या लोकांसोबत जात असाल पायी चालत किंवा सायकलवर मोटरसायकलवर तर ही एक कमी रिस्की सिच्युएशन आहे या विरोधात जर तुम्ही आउटडोर ऍक्टिव्हिटी इतरांसोबत करत असाल म्हणजे त्यात तुमचं सोशल डिस्टन्स पाळलं जात नसेल इतर घरांमधले लोक जे तुमच्या ओळखीचे आहेत किंवा ओळखीचे नाही आहेत हे देखील त्यात आउटडोर ॲक्टिव्हिटीमध्ये एक गेट टुगेदर किंवा गॅदरिंगसारखं होत असेल तर ही एक हाय रिस्क सिच्युएशन आहे आणि यापेक्षाही जास्त हायएस्ट रिस्क सिच्युएशन म्हणजे तुम्ही जर इनडोअर ऍक्टिव्हिटी इतर लोकांसोबत की जे इतर घरातले आहेत तुमच्या नेहमीच्या संपर्कातले नाहीत त्यासोबत मिटिंग करता आहात गॅदरिंग करता आहात सभागृहात जमत आहात एखाद्या कार्यक्रमाला मिटिंगला कॉन्फरन्सला तर ही हायेस्ट रेस सिच्युएशन आहे ही सुपर स्प्रेडर सिच्युएशन हिला म्हटलं गेलं म्हटलं जातं म्हणजे यातून एखादा जर व्यक्ती संक्रमित असेल ज्या व्यक्तीला लक्षणं नसतील तर त्या व्यक्तीमार्फत कारण तुम्ही एका हॉलमध्ये जमता एका क्लोज चेंबरमध्ये जमता तिथून भरपूर लोकांना हे संक्रमण होऊ शकतं म्हणूनच सांस्कृतिक कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम धार्मिक स्थळं इथून ज्या क्लोज चेंबर्समध्ये एकाकडून दुसऱ्या व्यक्तीला संक्रमण होतं आणि इथून खूप मोठ्या प्रमाणावर संक्रमण समाजात होऊ शकतं म्हणूनच यावर सरकारने आपल्या सरकारने आणि इतर सगळ्याच देशांमधल्या सरकारने कोरोना काळात बंदी घातली आहे आणि ती अजून देखील अनेक पा भागांमध्ये जगाच्या सुरू आहे त्याचं कारण हेच आहे कारण हे स्प्रेडर्स असतात आता आपण बघूयात की तुमचा एखाद्या कोरोनाच्या संक्रमण झालेल्या आणि लक्षणं असलेल्या व्यक्तीशी संपर्क झाला आणि तुम्हाला त्यावेळी जर कळलं की ही व्यक्ती संक्रमित आहे याला लक्षणं आहेत किंवा टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे किंवा तुमच्या नंतर लक्षात आलं की आपण अशा व्यक्तीच्या संपर्कात आलो आहे तर काय केलं पाहिजे तर यात वेगवेगळ्या सिच्युएशन्स लक्षात घ्या मित्रांनो या स्लाईडमधल्या या चार सिच्युएशन्स तुम्ही बघा आता पहिली जी सिच्युएशन आहे त्यात तुम्ही जर एखाद्या व्यक्तीच्या लक्षणं असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात अगदी थोड्या वेळासाठी काही सेकंद किंवा काही थोडेच मिनिटं गेलात आणि दोन मीटरपेक्षा जास्त अंतरावर राहिलात म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही एखाद्या खोलीत गेलात ऑफिसमध्ये गेलात आणि तिथं दोन मीटरपेक्षा जास्त त्या व्यक्तीच्या संपर्कात राहिलात आणि अगदी ब्रीफ काळासाठी राहिलात तर तुम्हाला त्यातनं धोका उद्भवण्याचं काही कारण नाही कारण तुम्ही लांब आहात आणि छोड्याच पिरियड साठी आहात मात्र तुम्ही दोन मीटरपेक्षा जास्त अंतरावर राहिलात परंतु तिथे थोडा वेळ थांबलात त्या व्यक्तीच्या संपर्कामध्ये त्या खोलीमध्ये तर मात्र तुम्ही माइल्ड रिस्क कॅटेगरीमध्ये जाऊ शकता यातही फारसा धोका होत नाही पण अगदी सेकंद किंवा एखाद दुसऱ्या मिनिटात साठी त्या व्यक्तीच्या संपर्कात थांबणे आणि काही मिनिटं पाच सहा मिनिटं दहा मिनिटापर्यंत थांबणे यात थोडासा धोका वाढेल तिसरा जो प्रकार आहे त्यात तुम्ही एखाद्या संक्रमित किंवा लक्षणं असलेल्या व्यक्तीच्या दोन मीटरच्या आत गेला आणि तिथे दहा पंधरा मिनिटापेक्षा जास्त वेळ थांबला तर ही मात्र थोडीशी जास्त रिस्की मॉडरेट रिस्क सिच्युएशन होते आणि ह्याहीपेक्षा जर एखादी संक्रमित लक्षणं असलेली व्यक्ती तुमच्या घरातच आहे आणि तुम्ही त्या व्यक्तीच्या आजूबाजूला अनेक वेळा दिवसभरातून जातात किंवा तुमच्या ऑफिसमध्ये अशी व्यक्ती काम करणारी आहे कामाच्या ठिकाणी आणि तुमचा दिवसभरातनं किंवा गेले दोन तीन दिवस खूप वेळा संपर्क आला आणि मग तुम्हाला कळलं की ती व्यक्ती पॉझिटिव्ह आली आहे तर मात्र तुम्ही हाय रिस्क कॅटेगरीमध्ये आहात तर आता याचा प्रॅक्टिकल अर्थ काय तर प्रॅक्टिकली ही स्लाइड बघा यामध्ये सांगितलंय की नो रिस्क आणि माइल्ड रिस्क या लोकांनी काळजी करण्याची गरज नाही मात्र जे मॉडरेट आणि हाय रिस्क कॅटेगरीमध्ये आहेत संपर्काच्या मागच्या स्लाईडमध्ये बघितल्याप्रमाणे त्या लोकांनी ताबडतोब स्वतःला आयसोलेट करायचं म्हणजे क्वारंटाईन करायचं म्हणजे तुम्ही क्वारंटाईन सेंटरमध्ये आहात की घरी आहात याने फरक पडत नाही तुम्ही इतरांच्या संपर्कात जायचं नाही घरीच राहणार असाल क्वारंटाईन तर तुम्ही तुमच्या खोलीमध्ये राहायचं इतर कोणाशीही दोन मीटरपेक्षा कमी अंतरात जायचं नाही मास्क लावायचा तुम्ही इतर किचन वगैरे टॉयलेट्स या ठिकाणी देखील जपून यांचा वापर करायचा हात स्वच्छ धुवायचे आणि शक्यतोवर तुमच्या खोलीच्या बाहेर पडायचं नाही आणि घरी आयसोलेट तुम्ही जर करणार असाल तर तुमच्या घरच्या लोकांनी देखील पुढचे चौदा दिवस इतर समाजातल्या इतर लोकांशी संपर्कात जायचं नाही त्यांनी देखील आयसोलेशनमध्येच राहायचं तेव्हा हा आजार जर तुम्हाला आलेला असेल व्हायरस तर तो तुमच्या घराच्या बाहेर जाणार नाही याचा याला होम क्वारंटाईन म्हणतात मित्रांनो किंवा होम आयसोलेशन जर तुम्ही घरी आयसोलेशनमध्ये आहात आणि तुमच्या घरातली इतर व्यक्ती घरात तुमच्या संपर्कात येत राहील आणि ते बाहेरही जात राहतील तर त्या होम आयसोलेशनला काही अर्थ नाही त्यांनी देखील घरीच थांबणं अपेक्षित आहे आणि चौदा दिवस जर तुम्हाला कुठले लक्षणं आले नाहीत तर तुम्ही फ्री झालात तुम्हाला नंतर कुठली टेस्ट करायची गरज नाही आणि त्यानंतर बंधनं पाळायची गरज नाही मात्र या चौदा दिवसात जर तुम्हाला कुठली लक्षणं आली तर मात्र तुम्ही कोरोनाची टेस्ट करून घेतली पाहिजे आरोग्य यंत्रणेशी संपर्क करा आणि त्यानुसार पुढचा सल्ला घ्या या चौदा दिवसात जर तुमच्या घरातल्या कोणाला लक्षणं आली सुरू झालीत कोरोनाची किंवा त्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली तर त्यांनी तिथून लक्षणं आल्यापासून पुढचे चौदा दिवस पुन्हा आयसोलेशन मेंटेन करायचं तुम्ही मात्र लक्षणं नसतील तर चौदा दिवसांनी तुम्ही फ्री होता भारतात हा चौदा दिवसाचा नियम आहे इकडे पश्चिमी देशांमध्ये मात्र युकेमध्ये तो दहा दिवसाचा नियम आहे लक्षणं आल्यानंतर दहा दिवसांनी तुम्ही फ्री होता किंवा कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर दहा दिवसांनी तुम्ही फ्री होता भारतात हा चौदा दिवसाचा नियम आहे त्यामुळे आपण आपल्या देशातलाच नियम पाळावा हे हे जे टेस्ट पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आहे मित्रांनो टेस्ट जरी निगेटिव्ह जरी आली आणि तुम्हाला लक्ष न राहिले तरी सुद्धा तुम्ही आयसोलेशन पाळायचं क्वारंटाईन पाळायचं मास्क लावायचा घरच्यांपासून देखील वेगळं राहायचं म्हणजे जेणेकरून तुमची जर चुकून फॉल्स निगेटिव्ह टेस्ट असेल तर तुम्ही तो इतरांना व्हायरस देणार नाही आणि टेस्ट पॉझिटिव्ह आहे पण तुम्हाला लक्षणं नाहीत किंवा माइल्ड लक्षणं आहेत तर तुम्हाला कुठल्याही उपचाराची गरज नाही मी हे अनेकदा सांगितलं आहे त्यामुळे फक्त क्वारंटाईन पाळा थोडं डोकं अंगदुखी सर्दी खोकल्याच्या गोळ्या औषधं करा बाकी इतर कुठलाही औषधोपचार करण्याची गरज नाही नियमित आहार झोप आणि थोडाफार व्यायाम शक्य असेल तर पण करोनाचे लक्षणं आल्यानंतर खूप व्यायाम करून होत नाही खूप थकवा आलेला असतो हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगतो त्यामुळे लक्षणं असतील तर स्वतःला थकवा आणू नका आराम करा भरपूर आराम पाणी प्या भरपूर आणि रिलॅक्स राहण्याचा प्रयत्न करा मित्र आय होप संपर्कात आल्यानंतर काय केलं पाहिजे याबद्दल ही माहिती तुम्हाला ॲडिक्वेट एक्सप्लेनेशन देते ही माहिती तुम्ही इतरांना देखील सांगा म्हणजे समाजात एक जागृती होईल बाय